जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी तुमच्याशी 2000 पैज लावतो, तुम्ही माझ्याशी नाही बोलणार. लावली पैज तुम्ही तुझ्या संग बोलणार. बांगड्या घ्या बांगड्या. नको लय मागे द्या. अगं असू दे पोरे, मी देतो ना वो पैसे. बढिया कसे? अगं ऍक्च्युली तुला शोभणार नाही त्या बांगड्याचं. जाऊ दे, आता तुझी शोभा कशी करते बघच तू. सुमी बॉम्ब झाले ते साहेब 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 सुमे साहेब डायवर साहेब सुमे साहेब डायवर. अरे काय झालं तुला? अरे मी मज्जा केली तुझी, तू लगेच मला लावून घेतलं सोय. अरे उघड की डोळ, हे घे पाणी पी डायवर. डायवर तुम्ही मला माफ कर सुमे, मी मान्य करतो की मी खोटं बोललो, पण यापुढे असं नाही खोटं बोलणार. मी तुझ्या रागाचं लोणी होऊ दे ना. एवढा सहज असे तिथे होणार नाही, त्यासाठी लय कष्ट आहेत. आता अजून कसले कष्ट? चल तुला पार्टी देते. पार्टी? हा सुमे कधी खुश झाली ना की पार्टी देते. चल दादा टिश्यू पेपर द्या हो जरा. थँक यू. तुम्ही हा आता पण तुला खोटच बोलला ग. तू जाऊन बघ ना कारखान्यावर, तू काय आम्हालाच नसणार. खोट बोलला म्हणून त्याला अद्दल घडवायच पाहिजे, त्याशिवाय त्याची खोट बोलायची खोड काय मोडणार नाही. पण खोड मोडणार कोण? मी. आता मीच मोडणार ह्या डायव्हरची खोड, ते पण सुमीच्या पद्धतीने. मिळणार मिळणार, तुला क्रेडिट मिळणार, तुझं नाव पुढे करते आणि बंगल्यावर तुझा पगार वाढेल बघ. हा दे नंबर दे. तुम्ही काय पायलट ओळखलं का? डायवर तुझं नाव काय रे? माझं नाव ते रुपेश. रुपेश काय झालं? अरे काय नाही, आम्ही भेंड्या खेळतो तुझ्या नावाच्या. जाधव साहेबांनी रमेश सांगितलं, बबन्यानी गणेश, आणि तू रुपेश. अजून काही 2-4 नाव असते तर सांगून टाक बाबा. चला सुरू करूया भेंड्याचा डाव. हा अशी 3-3 नाव कुठं असतात रे? अगं ते मी काय ते तुम्ही तुला सांगू का? साहेब तुम्ही थांबा. मी मामाकडे होतो तेव्हा एक नाव, घरी दुसरं आणि शाळेत गेलो तिसरं. बरोबर बरोबर बरोबर. अरे मी आधी सांगायचं की संगी आहे ना, तिची बी अशी 3 नाव आहेत. आजीने एक नाव ठेवलं म्हणून आजीनं खुनशीवर दुसरं आणि आई बापाने लाडाने तिसरं. डायव्हर तुझं लाडाचं नाव काय रे? साहेब तुम्ही ना बराबर वळाकलं. गणा गणा. मी सारखं डायव्हर डायव्हर म्हणते बबन्या साहेब साहेब म्हणून तुला तुझी बाकीची 3 नावं आठवत नसतील, है ना? हा बराबर बराबर बराबर. आमच्या सुमीचा अंदाज जसा नादच करायचा नाही. हरकत नाही, चला निघू मी, मला रातच्या जेवणाची तयारी करायची. हो डायव्हर नीट काम कर बाबा आता. हा काम सुकारपणा करून सुमीची मान खाली घालायला लावायची नाही. काय जाधव साहेब नीट कामाला झोपाया डायव्हरला.
गणाला चला यू मी हो आयो आयो लय वाचलो साहेब लय मोठ्यानं वाचलो बबन पास यात मला अजून खोटं नाही बोलायचं आता नाही नाही साहेब आत्ता काय सांगू नका तिला आत्ता सुमी खुशीत आहे का नाही तर तशीच राहू दे तिला परत कधी सांगायचं आपण बघू की अरे पण नंतर कधी बबन यार कंटाळा आलाय मला खोटं बोलण्याचा आता मी सगळं खरं सांगून टाकणार आहे आता सुमीला साहेब अजून काय दिवस परत नेमका टाइम आला का नाही मग सांगून टाका की पण कधी ते तुम्हाला कळेल की आपण अरे पण असं रोज रोज खोटं कधीपर्यंत बोलणार साहेब भरल्या गाडीला चिपडा तुझ आहे का म्हणजे अहो आता गाडीवर खोटं बोललोस का नाही अजून जरा बोललं तर काय बिघडत येऊ सुमीची खुशी महत्वाची आहे का नाही हाय का नाही मला सांगा ठीक आहे पण हे फार दिवस नाही तुम्ही म्हणशील तस पण आता काय सांगू नका हो आज एवढ्याला कामाला लावलं तरी मी खोटं बोलायचंच म्हणतोय हॅलो कोण बोलतोय मी पाहिले थमल थायब बोलतोय ते काय बूम झालं तुमची की तुम्ही 2 मिनिटात तोडगा देणार बघ बूम अंतल या मी काय झालं माझ्या बायकोला आहेत ना मी ना ताणात लागून दिलं होतं तिला ते कत्त वाटतंय सांगायचं होत नाही म्हणजे तुम्ही म्हणत होत नव्हतं बायकोला म्हणजे तुमचं लग्न झालंय काय माझं लग्न तवा त्या पोराच्या औषी वावसाची आय लागली तुमका पण त्याचं फटको आमका पण बसलो ओरडात 4-5 जणांका खर्चाटला पण त्याच्यात गेलो माझं झिलत या पांढऱ्या पायाच्या पाली बरोबर लगीन झाला म्हणून लेख म्हणून एका घरात नेलं पण हे ना हे ना माझ्यात झिलक गेल्या वरात घरात पोचाकत दिले नाही ना पांढऱ्या पायाचा आहे तुमचा चेडू पांढऱ्या पायाचा एका बापानं स्वतःच्या हाताने स्वतःच्या हट्टापायी एका लेकीची अशी परिस्थिती केली पण आता मी गप्प बसणार नाही बसणार गप्प राजे अहो तापही आहे तुम्हाला तुम्ही या बरं या बसा इथे थोडासा ताप आहे आम्ही राजवैद्यांना बोलावतो 2 दिवस आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही राज कुठे आहे ती महाराज पडला आजारी आता राजांची वाट बघायची का नाही धरूनच चला अवघडच झालं म्हणायचं सगळं कोंडाजी बाबा वाट बघत असतील आम्ही येतो म्हणून सांगितलंय काही महत्वाच्या सूचना करायच्या आहेत पण इथून कसं बाहेर पडावं या घरात तोतया म्हणून शिरलाय अशी तक्रार आहे कुणी तक्रार केल्या तुमच्याकडं कंप्लेंट कुणी दिली महत्वाचं नाही त्या माणसाला हजर करा आमच्या पुढे नमस्कार नमस्कार काय मॅटर झालं म्हणायचं रणविजय गायकवाड नाही तसं कळलंय आम्हाला तो माणूस राणादासारखा दिसतोय पण हो राणादा नाही आता सगळा तपास पोलीस स्टेशनलाच होईल चला रे येतो मी Baby, open it. Oh my God! Oh my God! Gold necklace? हे तर काहीच नाही गिफ्ट उद्या मी तुला आणखी एक मोठा जबरदस्त गिफ्ट देणार आहे त्यांनी आज ही गिफ्ट दिली उद्या सकाळी काय गिफ्ट देणार आहे तू गॉड नोज आई एम एक्साइटेड अरे अपना जवानी भी आपण भी ये लव के मॅटर में गिरा था हातचं सगळं देऊन बसलो राहिलं काय हा फाटका मुन्ना हे पोरीचा नाद सोड आणि पैशाची बात सोच तब सही मी बनेगा तो गुरु शेठ तो पाय दुखत आहे का नाही आता ठीक आहे थोडस दुखत म्हणजे तू डान्स फॉर्मचे मला भाग नाही घेणार अरे मला नीट उभं पण राहता येत नाहीये तुझ्या आईने डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायलाच हवा मला पण नाही आवडले अरे हे काय बोलतोय तू कसं शक्य आहे अथर्व पुढे जाऊन जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार असेल तर त्याला तुझी हिम्मत
तुझी ही जिद्द लक्षात राहणार आहे. प्लीज काही झालं तरी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे.